मनोज जरांगेंच्या SIT चौकशी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये निवेदन दिलं. जरांगेंची भाषा राजकीय झाल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना कडक शब्दात इशारा दिला. पाहुयात या संदर्भातला वृत्तांत. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. आमच्या आई बहिणीला म्हणतात त्या टायमाला तुम्ही हक्काचा दातडं काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. मनोज जरांगे पाटील आता सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आलेत. त्याची प्रचिती विधिमंडळाच्या अधिवेशनात बघायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली. तसंच मनोज जरांगेंना थेट इशाराही दिला. बघा आपल्याला मी सांगतो, हा आपला महाराष्ट्र आहे, आपली एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कुणाला उतरवा आणि काय काय भाषा असं कसं काय होऊ शकतं. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. आत्ता जायलताय रे मी. अरे ज्याला कलंकच नाही ते भेटच नसतो. ते कलंक असतात ते मला सध्या आरोगडा मला सटकून द्या पाठवतो. सटकत नाही तुमच्या समोरून जाणार. भीती नाही, मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही. अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे मला म्हणायचंय मराठा समाजासाठी. हसत मरणार आहे. मनोज जरांगे सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी करता आग्रही आहेत. मात्र गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळत आहे. त्यांनी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याची घोषणाही जरांगेंनी केली होती. त्यामुळे वातावरण चिघळलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या टीकेचा खरपूस शब्दात समाचार घेतला. तर शिंदे यांच्या प्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मनोज जरांगेंवर टीका केली. फडणवीस हे मराठा विरोधी असल्याची टीका जरांगेंनी केली होती. त्याला फडणवीसांनी विधानसभेतील भाषणात जोरदार उत्तर दिलं. तसंच जरांगेंनी खालच्या भाषेत केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार पलटवार केला. मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. आमच्या आई बहिणीला म्हणतात त्या टायमाला तुम्ही हसाचा दातडं काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो. राज्य सरकारनं मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळे सोयरे अधिसूचना जारी केली होती. त्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगेंनी लावून धरली. त्याकरता पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मात्र राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळे जरांगेंची मागणी मागे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे जरांगे चांगलेच आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे सगळे सोयरे अधिसूचना रखडल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. तसंच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला होता. खरं तर आजवर राज्य सरकारनं जरांगेंना दुखावलं नाही. त्यांच्या बहुतेक मागण्या सरकारनं मान्य केल्या. मात्र जरांगेंनी सरकार विरोधात तोफ डागल्यानंतर सरकारनंही जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.